नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9 बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्यातील निवासी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज आदिवासी विकास विभाग कार्यालयावर पुन्हा एकदा मोर्चा आणण्यात आला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील निवासी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समस्या शासन दरबारी मांडत आहेत. कित्येक वेळा आंदोलन आणि निवेदनाद्वारे आपल्या समस्या मुलांनी शासनापर्यंत पोहोचवल्यात, मात्र त्या समस्यांची कोणतीही दखल शासनाने आजपर्यंत न घेतल्याने अखेरीस श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पुन्हा आदिवासी विभाग कार्यालय ठाणे येथे आपला मोर्चा आणला होता. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर वसतिगृहातील धोकादायक इमारती, जेवणाचा प्रश्न, अन्न साहित्य, वैद्यकीय सुविधा तसेच मूलभूत सुविधांबाबत गंभीर समस्या आहेत, अशी समस्या त्यांनी मांडली. त्या मागण्यांकरिता आज आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांची भेट घेण्याकरिता मुले श्रमजीवी संघटनेमार्फत येथे आली होती, मात्र भेट नाकारल्यामुळे अखेरीस त्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केली. या संदर्भात वसतिगृहातील मुलांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. अरे, आमच्या ज्या समस्या आहेत मागे एक वर्षापासून अवलंबित आहेत. आमच्या मूळ समस्या असे आहे की आमची जी बिल्डिंग आहे ती खाजगी तत्वावर आहे आणि मुलांना ज्या सुविधा पाहिजेत, साधारणतः पाणी समस्या आहे, आम्हाला लायब्ररीची सुविधा नाही आहे आणि मुलांना साधारणतः जे बेडशीट किंवा सतरंजी लागत ते भेट येत नाही आम्हाला, जे पाठ्यपुस्तक लागतं ते देत नाही आणि एक मूळ समस्या अशी आहे की आम्हाला विद्यावेतन भेटत नाही आम्हाला. याच्या व्यतिरिक्त भरपूर समस्या आहेत की ज्यांनी वॉर्डनने किंवा या एटीएसने पीओ लोकांनी भेट देऊन समस्या दूर केल्या पाहिजेत, पण या लोकांनी व्हिजिट काय व्यवस्थित मारलेली पण नाही. आमचं मागणी हे आहे की जो 2011 जी आर आहे त्यानुसार आम्हाला म्हणजे ते सुखसुविधा भेटल्याच पाहिजेत, आमचं हेच म्हणणं आहे. मी 12 आले, म्हणजे मी 8वीपासून हॉस्टेलला आहे, पण भरपूर म्हणजे आमच्या हॉस्टेलच्या समस्या आहेत आणि विशेष म्हणजे इमारतीचा प्रश्न, कारण आमच्या हॉस्टेलला फक्त सिनियरची लिस्ट 13वीची लागली आणि 11वीच्या म्हणजे आम्ही पण 11वीपासून म्हणजे अपडाऊन केलं आणि काय हालत होते आणि कोणाच्याकडे पैसे नसतात किंवा काय नसतात हे आम्ही अनुभवलं, पण अजून आमच्या म्हणजे वाडा हॉस्टेलला अजून मॅडमनी म्हणजे लिस्ट लावलेलीच नाही. आणि परत आमचा मूळ प्रश्न म्हणजे पाण्याची समस्या आणि नवीन इमारतीचा प्रश्न, आणि तसेच आम्हाला म्हणजे पुस्तकं म्हणजे जास्त उपलब्ध नाही आहेत आणि परत हे कॅम्प्युटर संगणकाचा लॅब तो पण आम्हाला उपलब्ध नाही आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. भारतीय जीवन विमा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने LIC विभाग कार्यालयात आज आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. विमा सप्ताहानिमित्त आयुर्विमा कर्मचाऱ्यांकरिता मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन LIC कार्यालयात आज करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत नेत्र तपासणी, ECG तपासणी केली गेली. यावेळी काँग्रेसचे बाळकृष्ण पुर्णेकर, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पुनीत कुमार, विपणक व्यवस्थापक KG दर्जी इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मातोश्री क्लिनिक आणि वासन आय केअर यांच्या सहकार्याने येथे आरोग्य तपासणी शिबिर राबवले गेले. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कदम, सरचिटणीस सिद्दीक खान, किशोर तळेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम येथे राबविला गेला. तर आरोग्य तपासणीचा लाभ येथील LIC विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील घेतला. भारतीय जीवन विमाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम येथे राबविला गेला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्निल जोशी आणि बँक म्हणजे TJSP.
मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th floor बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. बातमीपत्रात आपलं स्वागत. रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथच्या वतीने शाळकरी मुलांच्या रक्तगट तपासणी शिबिरास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथच्या वतीने शाळकरी मुलांकरिता सध्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना मुलींना आरोग्यविषयक, अभ्यासविषयक मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करत आहेत. रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथच्या वतीने मुलुंडमधील तरुण उत्कर्ष विद्यालय शाळेमध्ये रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बऱ्याच वेळा मुलांना स्वतःचा रक्तगट माहीत नसतो, तर तो रक्तगट मुलांना माहीत असणे आवश्यक असून तो माहिती व्हावा याकरिता रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन रोटरी क्लबच्या वतीने येथे केले गेले. यावेळी शाळेतील शिक्षक वर्गही येथे उपस्थित होता. तर रोटरी क्लब ऑफ मुंबईचे सुभाष कुलकर्णी, सविता मोहन, विकास पोतदार यांच्या सहकार्याने हा उपक्रम येथे राबविला गेला. 5th to 10th मुलांच्या रक्तगटाची तपासणी येथे केली गेली, तर दुपारपर्यंत 350 मुलांची रक्तगट तपासणी पूर्ण झाली होती. क्लबच्या सदस्य वर्षा माने यांनी या उपक्रमाची माहिती S9 बोलताना दिली. जनरली या बच्चों को पता नहीं होता है कि ब्लड ग्रुप कौन सा है उनका, तो इसीलिए ब्लड टेस्ट के लिए रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड साउथ ने ये इनिशिएटिव लिया है इन कोलैबोरेशन विथ एक्सेल लेबोरेटरीज. इस प्रोजेक्ट के चेयरमैन डॉक्टर अपर्णा पटगांवकर हैं और को चेयरमैन तृप्ति शाह. हम लोग बच्चों का यहाँ ब्लड ग्रुप डिटेक्ट करके उनको बता रहे हैं कि कौन सा ब्लड ग्रुप है, सो दैट इन फ्यूचर इफ एनी इमरजेंसीज आर देयर तो उनको एटलीस्ट पता हो कि उनका ब्लड ग्रुप क्या है. अभी तक 350 बच्चों का यहाँ ये स्कूल के लिए 350 बच्चों का कर रहे हैं और बाकी भी सब स्कूलों में हम लोग करने वाले हैं. योगेश मावडे, S9 न्यूज. ठाणे जिल्हाधिकारी आणि माहिती कार्यालय त्याचबरोबर कलास्पर्श यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध कलाकार आणि शिल्पकारांना एकत्र आणून संगम या कला उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ठाण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या टाउन हॉलचे नूतनीकरण करीत जिल्ह्यातील शिल्पकार आणि चित्रकारांना साकारणारी कलाकृती ठाणेकरांना येथे प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. याकरिता नियोजन भवन येथे संगम 2015 आयोजनास करण्यात आले होते. तर या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील नामवंत तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून 39 नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विनी जोशी आणि अप्पर जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे. तर पालकमंत्र्यांचं रेखाचित्र अहमदनगरचे प्रमोद कांबळे रेखाटले आणि या उपक्रमाचं उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या उपक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या चित्रकारांची चित्रे सिलेक्ट करून टाऊन हॉलमध्ये त्याचे प्रदर्शन 5 September रोजी भरवले जाणार आहे. अनेक मराठी सिने कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींचीही येथे उपस्थिती लाभली आणि त्यांची चित्रे हे येथील उपस्थित शिल्पकार आणि चित्रकार साकारणार आहेत. टाऊन हॉलच्या नूतनीकरणानंतर ठाण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार असल्याने या उपक्रमाचे नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तर टाऊन हॉल ही वास्तू काही काळासाठी दुर्लक्षित झाल्याने या वास्तूमध्ये पुनर्जीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जोशी यांनी म्हटलंय. तर शाळकरी मुलांसह ठाणेकरांनीही उपस्थित राहून प्रत्यक्षात साकारणाऱ्या कलाकृतीचा आस्वाद घेतला. सारिका सळुंखे, S9 न्यूज. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.